This वैद्य वर्गन conference से will स्वागत now be recorded. करतो। आज श्री कृष्ण जन्मतिथी आणि ज्ञानेश्वर जयंतीचा दिवस आहे आणि या दिवशी आयुर्वेद अध्ययनासाठी पूरक किंवा आयुर्वेद अध्ययनाचा पारा जो पायाच असा म्हणता येईल असा संस्कृत अभ्यासाची निकड हा एक महत्वाचा विषय आपण चर्चेला घेणार आहोत। आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी नाशिक वरून प्राध्यापक अतुलजी तरटे सर आज उपस्थित आहेत। सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झाले सर, त्यामुळे मी सरांचं सगळ्यात पहिल्यांदा आयुर्वेद अध्ययन वर्ग नांदेड तर्फे मनपूर्वक आभार मानतो। सरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा तर सरांचं लौकिक शिक्षण हे संगणक अभियंता म्हणून झालेलं आहे। त्यानंतर सरांनी एम ए संस्कृत केलं आणि नेट सेट परीक्षा सर उत्तीर्ण आहेत। सर योग अध्यापक सुद्धा आहेत। सर 9 वर्ष पूर्ण वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे विविध ठिकाणी सरांनी कार्य केलेले आहे। संस्कृत अध्ययनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या महाराष्ट्रातील महाविद्यालयात सरांनी व्याख्यान दिलेली आहेत आणि सर श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र नाशिक संलग्न कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय या संस्थेचे प्राचार्य आहेत। श्रीराम संस्कृतचे विद्यार्थी प्रतिवर्षी विद्यापीठात सुवर्ण पदक प्राप्त व गुणवत्ता यादीत झळकतात। साधारणपणे 16 ते 70 वयोगटातील विद्यार्थ्यांना मुळापासून संस्कृत शिकण्यास श्रीराम संस्कृत मध्ये ते विद्यार्थी प्रविष्ट होतात। आणि या श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये केवळ भारतातीलच नाही तर मला असं माहिती आहे की परदेशातील किंवा अमेरिकेतीलही विद्यार्थी 1-2 भारतीय विद्यार्थी त्यामध्ये जॉईन झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की संस्कृत विषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणं आणि ज्याला मुळात संस्कृतचा गंध नाहीये अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा व्यक्तींना संस्कृत विषयामध्ये रुची उत्पन्न करणं यात सरांचा हातखंडा आहे। वैद्य म्हणून आपण जेव्हा कार्यरत असतो तेव्हा संहिता मुळातून समजून घेण्यासाठी आपले जे चरक सुश्रुत वाग्भट हे मूळ ग्रंथ आहेत ते मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृत येणं त्याचा पाया आपला पक्का असणं ही अत्यावश्यक गोष्ट असते। त्या अनुषंगाने सरांची जेव्हा चर्चा केली तेव्हा सरांच्या चर्चेतून एक आपल्या वैद्यांसाठी एक आपल्या आयुर्वेदासाठी आयुर्वेदीय स्नातकांसाठी संस्कृत संभाषण जमणं किंवा संस्कृतचा अन्वय लावता येणं संस्कृत श्लोकांचा अन्वय लावता येणं संस्कृत मुळातून समजणं यासाठी सर सरांना जेव्हा आपण विनंती केली तेव्हा सरांनी आपल्या सर्वांसाठी एक कोर्स पण डिझाईन केलाय की जो फक्त आयुर्वेदीय स्नातकांना डोळ्यासमोर ठेवून सरांनी डिझाईन केलाय। सर त्या कोर्स विषयी थोडक्यात माहिती सांगतील आणि सर आता आपल्याला उद्बोधन करतील। तर मी प्राध्यापक अतुलजी तरटे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं उद्बोधन सुरू करावं। धन्यवाद हा प्रसाद जी। नमो नमः, नमस्कार, शुभ संध्याकाल। अद्य कृष्ण जन्माष्टमी अस्ति, अतः सर्वेभ्यो छात्रेभ्यो आचार्येभ्यो वैद्येभ्यो कृष्ण जन्माष्टमी निमित्तं नैकाः शुभकामनाः। भवतां सर्वेषां सुस्वागतम् अस्ति। प्रथमं तु अहं वैद्य श्रीप्रसाद महोदयं धन्यवादं व्याहरामि। महोदय कारणात् भवद्भिः सह अद्य मधुरसंवादस्य अवसरः प्राप्तः। अहं प्राध्यापक अतुलः नासिकतः अस्मि। तेव्हा सगळ्यात सुरुवातीला सगळ्या आचार्यांना वैद्यांना मी प्रणाम करतो। आपण समाजाचे खूप मोठे पाईक आहात आणि समाजाची सेवा करण्यासाठी उद्युक्त झाला आहात आणि आपल्या भारतीय सनातन संस्कृतीची जी धरोहर आहे आयुर्वेद, विशेष म्हणजे या आयुर्वेदाचं अध्ययन करून आपण सर्वजण सगळ्या समाजाची सेवा करत आहात।
आज जसं प्रसाद सरांनी उल्लेख केला की ज्ञानेश्वर माऊलींचं देखील आज विशेष दिन आहे आणि साक्षात कृष्ण भगवंताची जन्मतिथी आहे, जन्माष्टमी आज. गेल्या वर्षी मुंबईला मी एका व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान होत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचं. अनेक महाविद्यालयातील गुणवत्ताधारी विद्यार्थी, अगदी महाविद्यालयापासून PhD पर्यंतचे सगळे छात्र, त्यांचे पालक, अनेक शिक्षक, अध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक अधिकारी IAS ऑफिसर, ज्यांचं आत्ताच काही दिवसांपूर्वी निधन झालं दुःखद, त्या सत्यनारायण मॅडम देखील अध्यक्षस्थानी होत्या आणि मी प्रमुख वक्ता म्हणून होतो. कृष्ण जन्माष्टमी निमित्तानं मला अचानक आता त्या प्रसंगाचं स्मरण होत आहे, कारण संस्कृतचा विषय आलाय, आयुर्वेदाचा विषय आलाय आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे. तर प्रथम पुरुषी एकवचनी भगवंत स्वतः सगळ्या समाजाला आपल्या मुखारविंदातून जे अमृत तुल्य ज्ञान देतात ते म्हणजे श्रीमद भगवत गीता. आणि समोर बसलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर मला एकदम मनामध्ये भाव प्रकट झाले की भगवंतानी कुठल्याही विद्यार्थ्याला, कुठल्याही स्नातकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला आपल्या कोणत्याही कार्यात जर त्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचं अभिवचन देऊन ठेवलंय, त्याचं सूत्र सांगून ठेवलंय. काय सूत्र आहे, काय श्लोक आहे, अगदी काहीही तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय कोणतंही ठरवा, संस्कृत मधून भगवंतांनी सांगून ठेवलंय सगळ्यांना. कारण बऱ्याच वेळा समाजामध्ये तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडतो की जे आस्तिक विचार करणारे असतील ते म्हणतात की जर या विश्वातील काडी सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही तर मग आम्ही कर्म करणं आमच्या हातात कितपत आहे, आम्ही किती प्रयत्न करायला हवेत आणि भगवंतानी म्हणजे दैवानी नशिबानी आम्हाला कशी साथ द्यावी, यात काही प्रमाण आहे का? तर याचं नेमकं प्रमाण भगवंतानी गीतेमध्ये 18व्या अध्यायात सांगून ठेवलंय. भगवंत म्हणतात अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अतिशय सुंदर श्लोक आहे. काय अर्थ होतो या श्लोकाचा? भगवंत म्हणतायत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच ते ज्ञान देत आहेत. ते म्हणतात अरे अर्जुना, जर कोणालाही कोणत्याही आपल्या ध्येयाप्रत पोहोचायचं असेल तर 5 गोष्टींची आवश्यकता असते. त्या 5 गोष्टींची त्यांनी यादी दिली आहे आणि जर त्या 5 गोष्टींचं प्रमाण आपण 100%च्या आपल्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित जोडलं तर लक्षात येतो आपल्याला की प्रत्येक प्रश्न किंवा 5 गोष्टी या 20% आहेत. कोणत्या कोणत्या सांगितल्या भगवंतानी? पुन्हा एकदा श्लोक पहा. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टींची यादी सांगितली की या 5 गोष्टी जर तुम्हाला प्राप्त झाल्या तर तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर व्हायचं असेल, सुवर्ण पदक प्राप्त करायचं असेल, IAS ऑफिसर व्हायचं आहे, UPSC क्रॅक करायची आहे, अगदी काहीही जगातलं कुठलंही उद्दिष्ट ठरवा तुम्ही, ते या 5 बिंदूंवरती खरं उतरत आहे का? तसं जर उतरत असेल तर तुम्ही 100% यशस्वी होणार असं भगवंतांनी सांगितलंय. मग कोणत्या 5 गोष्टी सांगितल्या? अधिष्ठान पहिलं सांगितलं, अधिष्ठानम दुसरं आहे तथा करता. तुम्ही जे काही उद्दिष्ट ठेवलंय, तुम्ही जे ध्येय ठेवलेलं आहे आपल्या जीवनाचं किंवा विशिष्ट परीक्षेचं, तर त्याचं अधिष्ठान काय आहे, ते योग्य अधिष्ठान आहे का? अधिष्ठानम तथा करता. करता कसा आहे?
गीतेमध्येच एका ठिकाणी सांगितलंय की कर्ता कसा असला पाहिजे प्रत्येक कार्याचा, कर्ता सात्विक उच्चते, कर्ता सात्विक असला पाहिजे. म्हणजे काय? अगदी आपल्या सत्वरज तमगुणांप्रमाणे सात्विक, अगदी बरोबर. सत्व शब्द आणखी मला तुम्हा सगळ्या वैद्यांना विश्लेषण करून सांगण्याची आवश्यकता नाही. कर्ता सात्विक असावा म्हणजे त्याच्या कुठल्याही कृतीने अन्य कोणत्याही व्यक्तीच्या कार्यामध्ये, यशामध्ये, जीवनामध्ये अडचण निर्माण होऊ नये, त्याला कुठलाही त्रास होऊ नये. असं जर ध्येय असेल, म्हणजे तुमचं ध्येय, तुमचं अधिष्ठान, तुमचं ध्येय पक्क असलं पाहिजे. दुसरं, करता तुम्ही सात्विक असायला हवात, कारण करता सात्विक असणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंताला हे आवडत नाही की जर तुम्ही काहीतरी नकारात्मक उद्देश घेऊन एखादं कार्य करण्यास ठरवत असाल तर ते संयुक्तिक नाही, भगवंताची त्याला कृपा प्राप्त होण्याची शक्यता खूप कमी असते. तिसरा बिंदू सांगितला करणम. करण म्हणजे काय? साधन. मग तुम्ही जे उद्दिष्ट ठरवलंय, समजा मला आयुर्वेद विज्ञान विद्यापीठामध्ये टॉपर व्हायचं आहे BAMS ला, हे तुमचं अधिष्ठान आहे, हे उद्दिष्ट आहे, करता तुम्ही स्वतः आहात. आणि तिसरं, मग ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही करण म्हणजे साधन काय ठरवलंय, काय काय साधनं वापरतायत तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी. तिसरा बिंदू, अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विधम. वेगवेगळी साधनं, पृथक वेगवेगळी काय काय साधनं वापरतायत, एकच वापराल असं काही नाही. कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलाय, डॉक्टर प्रसादजी तुम्हाला मार्गदर्शन करतायत, आणखी कोण कोण मार्गदर्शन करतायत, तुम्ही कोणत्या नोट्स वापरत आहात, तुम्ही संस्कृतचा अभ्यास कसा करत आहात, कारण मुळात संपूर्ण आयुर्वेद संस्कृत मधून आहे. मग अशी साधनं तुम्ही कोणती कोणती वापरत आहात? करणांच पृथक विधम, विविधाच पृथक चेष्टा. आणि त्याच्यासाठी काय कॉम्प्लिमेंटरी ऍक्टिव्हिटीज, नियमित लेक्चर्स करत आहात का, काही ट्युशन लावली आहे का, त्याला पूरक गतिविधी तुम्ही काय काय वापरताय? आलं लक्षात? चौथा बिंदू सांगितला. आणि दैवम चैवात्र पंचमम. दैव हे पाचवं सांगितलंय. भगवंत म्हणतात पहिल्या चार गोष्टी ज्या सांगितल्या मी तुम्हाला, एक म्हणजे अधिष्ठान, दुसरं म्हणजे कर्ता, तिसरं म्हणजे करण, आणि चौथं म्हणजे पृथक चेष्टा, विविध पृथक चेष्टा, वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंटरी ऍक्टिव्हिटीज. पूरक गतिविधी काय आहे, तुम्हाला उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करीत आहात? या चार गोष्टी मी तुमच्या हातात दिल्या आहेत. भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की या चार गोष्टी तुमच्या हातात आहे, आणि पाचवा बिंदू दैवम हे फक्त मी माझ्याकडे ठेवलंय. इंटरनलचे 20% मार्क्स आहेत ते माझ्याकडे आहेत. म्हणजे 80% गुण मिळवायचे कसे आहेत, तर ते तुमच्याच हातात आहे. त्याच्यासाठी जर तुम्ही 100% प्रयत्न कराल तर 20% इंटरनल मार्क्स साठी मी तुम्हाला अनुकूल होऊन जातो. तर मग दैवम चैवात्र पंचमम ते मी अनुकूल होऊन जातो. इंटरनल मार्क्स भगवंत स्वतः 20% देऊन टाकतील. तुम्ही सगळं प्रॉपरली करा, नियमितपणे करा. हे पाच बिंदू तुम्ही जीवनाचं ध्येय आपलं डोळ्यासमोर ठेवून करू शकता. साऊथ आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, अनेक वर्ष तुरुंगात राहिले आणि आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावर आल्यानंतर त्यांना जीवनातून सुटका प्राप्त झाली, तुरुंगातून सुटका प्राप्त झाली आणि एकदम राष्ट्राध्यक्षच झाले. अनेक पत्रकारांनी त्यांना गराडा घातला आणि त्यांना विचारलं की सरजी असं काय विशेष होतं की तुम्ही 35 वर्ष तुरुंगामध्ये होतात आणि तुरुंगात असताना तुम्ही तुमची पॉझिटिव्हिटी कशी टिकवली, तुमची सकारात्मकता कशाने टिकून होती? नेल्सन मंडेला म्हणाले दुसरं तिसरं काही नाही, मी तुरुंगात असताना भारतातील महान धर्मग्रंथ भगवद्गीता वाचत होतो. असं अप्रतिम दिव्य ज्ञान
ह्या भगवद्गीतेमध्ये। गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मी सगळ्यांना भेटत होतो, सगळ्यांशी गप्पा मारत होतो। मुंबईचे आयुक्त होते, महापौर होते, आयुक्तांनी जवळ येऊन मला प्रश्न विचारला। ते म्हणाले, सर तुम्ही गीता कधीपासून अभ्यासता? म्हटलं लहानपणापासून। म्हणे मी 45 वर्षापासून गीतेचा अभ्यास करतोय, गीतेचं अध्ययन करतोय, पण आज तुम्ही जी दृष्टी दिली की या श्लोकाचा अर्थ जीवनासाठी मुलांना स्वतःच ध्येय ठरवण्यासाठी सुद्धा असा होऊ शकतो, ही दृष्टी मला कधीच प्राप्त झाली नव्हती। आज मला गीता समजल्यासारखं वाटतंय। हे अमोघ ज्ञान संस्कृत भाषेमध्ये भगवंतानी स्वतः आपल्याला दिलंय। संस्कृत आपल्या जीवनात आहे आणि संस्कृत अत्यंत सरल आहे। दुर्दैवाने मधल्या काही कालखंडामध्ये तिला डेड लँग्वेज म्हटलं गेलं, राजकारण केलं गेलं, त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही। परंतु संस्कृत दिव्य कशी आहे, डेड लँग्वेज कशी नाही आहे। एक वाक्य तर तुम्ही कायम ऐकत असाल, कालच आपल्या भारतातील सुपर कम्प्युटरचे जनक डॉक्टर विजय भटकरजींचा एका संस्कृत कार्यक्रमामध्ये संवाद आमचा झाला। विजय भटकरजी परम संगणकाचे रचयिते आहेत, त्याचे प्रमुख होते। विजय भटकरजींनी सांगितलंय, कम्प्युटर क्षेत्रातील मोठमोठ्या दिग्गजांनी, नासानी मान्य केलंय, संस्कृत इज द फिटेस्ट लँग्वेज फॉर कम्प्युटर्स। सगळ्यात संयुक्तिक भाषा आहे, सगळ्यात चपकल बसणारी भाषा आहे। मोबाईल साठी किंवा संगणकासाठी जे अल्गोरिदम नावाचं तंत्र वापरलं जातं, मी स्वतः हा एक संगणक अभ्यासक आहे, तर अल्गोरिदम हे तंत्र आमच्या संस्कृत विद्वानांनी जगाला शिकवलं आहे। शून्याची देणगी दिली आहे, वैदिक गणिताची देणगी जगाला दिली आहे। जीवनातलं असं कोणतंही क्षेत्र नाही कि त्या क्षेत्रामध्ये संस्कृतचं ज्ञान, संस्कृतचे विविध ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करत नाहीत। आणि पूर्वी तर होतच, मग आता नाही का? आताही, आजचा आपला विषय तोच आहे की आजच्या काळात संस्कृत भाषा अभ्यासाची उपयुक्तता। म्हणून मी गीतेपासून सुरुवात केली, आज भगवंताची आठवण आली, कृष्णाने काय सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्याच भगवद्गीतेचं सगळं, ज्ञानेश्वरी या आपल्या टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे। माऊलींनी तिथे दाखवून दिलंय की संस्कृते विज्ञानम, संस्कृतामध्ये विज्ञान कसं आहे, आणि ते विज्ञान सगळ्या जनसमुदायाला सोपं करून सांगण्याचं कार्य ज्ञानेश्वर माऊलींनी केलं। अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवनामध्ये संस्कृत होतं आहे आणि राहील। तुम्ही बघा, अनेक घरांमध्ये आजही झोपेतून उठल्या उठल्या दोन्ही हात आपले एकमेकांवरती असे सरळ हस्तस्पर्श करायचा आणि कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम, धार्मिकतेची जोड दिली आहे। परंतु आपण विज्ञानाचे, आयुर्वेदाचे विद्यार्थी आहोत, आपल्यालाही पूर्ण कल्पना आहे की 6 तास 7 तास 8 तास रात्री झोपल्यामुळे आपलं शरीर शिथिल झालेलं असत आणि शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दोन्ही तळहात आपण सुरुवातीला एकमेकांवरती घासतो, ती ऊर्जा शरीरातील आपण निर्माण करतो आणि तो तजेला आपल्या चेहऱ्यांना आपण देतो आणि त्याला आपण धर्माची जोड दिलेली आहे कि कराग्रे वसते लक्ष्मी, ही कराच्या अग्रावरती लक्ष्मीचा वास आहे। करमध्ये सरस्वती, करमुलेत गोविंदम, प्रभाते करदर्शन, स्वतःच्या हातांचं अधिदर्शन घ्यायचं, कारण आपण कर्मयोगी आहोत। ज्ञानेश्वर माऊलींनी काय किंवा भगवंत श्री कृष्णाने आपल्याला कर्म करायला सांगितलंय। कलियुगामध्ये कर्मयुगाचं महात्म्य अधिक आहे। मग जे कर्मयोग करण्याचं जे साधन आहे ते चार्ज करतो आपण सकाळी उठल्या उठल्या,
तिथे संस्कृतची पार्श्वभूमी आहे, तिथे विज्ञान आहे, तिथे आयुर्वेद आहे आणि ते संस्कृतच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण दंतधावनम करतो, दंतधावन करतो, दात घासतो, तिथे आपला आयुर्वेद आहे, आयुर्वेदाने उत्तम प्रकारे सांगितलं आहे. आणि मग आपल्या दंतमंजन मध्ये काय असलं पाहिजे, कोणते द्रव्य असले पाहिजे, आधी ज्या ज्या आधुनिक कंपन्या त्याची सगळी हेटाळणी करत होत्या त्या गोष्टी आता ते स्वतः वेद शब्द जोडत आहेत आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सला. जगाला आता पटायला लागलं की वेदांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते काय आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण शुचिर्भूत होतो, शुद्ध होतो, योग प्राणायाम करतो. योगशास्त्र कशामध्ये आहे? संस्कृत मध्ये आहे. आणि आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी सगळ्या जगाला हे पटवून दिलं, आंतरराष्ट्रीय सभेमध्ये 99% पेक्षा अधिक मत आपल्या बाजूने आपल्याला मिळाली आणि विश्व योग दिन, जागतिक योग दिन सुरू झाला 21 जून. योगाचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य आजचे आधुनिक ऋषी वेगवेगळे करतायत. आपणही आपला आपला छोटा छोटा वाटा उचलतोय. गोवर्धन पर्वत आहे, ईश्वरी कार्य आहे ते. आपल्या सनातन भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करणं आणि आपल्यावर कोण, आपण कोणालाही वर्चस्व गाजवण्यासाठी म्हणून आपला प्रचार प्रसार करत नाही आहे. तर आपल्या भारत मातेला विश्वगुरुपदी बसवण्यासाठी म्हणून सगळे देशभक्त कार्यरत आहेत. मग जे जे चांगलं, उन्नत, उदात्त, उत्तम आहे ते आधी आपण समजून घेतलं पाहिजे, ते आपण आत्मसात केलं पाहिजे. नाहीतर केवळ आधुनिकता आधुनिकता म्हणून आपण पाश्चिमात्यांचं अनुकरण करणं कितपत योग्य आहे? ते संयुक्तिक नाही. आणि म्हणून मग भारत के बनो असं जर करायचं असेल तर आधी भारताला समजून घेतलं पाहिजे. आणि भारताचं वैशिष्ट्य आहे की सनातन हिंदू संस्कृती, आणि ती संस्कृती ही संस्कृताश्रिता, ही संस्कृती जी आहे आपली ती संस्कृताश्रिता आहे, ती संस्कृतवरती आश्रित आहे, संस्कृतवरती मोठी झालेली आहे. जसं योग प्राणायाम करतो त्याच्यानंतर आपण काहीतरी अल्पाहार घेतो प्रातराशः, मग तो अल्पाहार घेताना सुद्धा आपण संस्कृत मंत्र म्हणतो. काय सुंदर तो मंत्र सांगितला आहे की तो मंत्र आपण शांती मंत्र म्हणून सगळीकडे वापरतो. कोणता आहे? कृष्ण यजुर्वेदातला मंत्र आहे. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. कृष्ण यजुर्वेदातला हा शांती मंत्र आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो. भोजनाच्या वेळेला करू शकतो, अध्ययनाच्या वेळेला करू शकतो, कोणताही कार्यक्रम, आपलं तपश्चर्या, आपलं साधन संपल्यानंतर आपण हा शांती मंत्र म्हणू शकतो. काय सांगतो कृष्ण यजुर्वेदातील हा दिव्य मंत्र? आपल्याला काय अनुभूती देतो? अर्थ समजून घेतला तर आपल्या लक्षात येईल. तत्कालीन आपली शिक्षण पद्धती आजच्या सारखी नव्हती. आज आपण एका वेळेला, आता तर ऑनलाईन माध्यमातून आणखी पुढे गेलो, आपण ऑनलाईन वेगवेगळ्या ठिकाणातील सगळे छात्र एकत्रितपणे बसून शिकतायत. तेव्हा गुरु शिष्य परंपरा होती. प्रत्यक्ष स्नातक विद्यार्थी गुरूंच्या समोर बसलेला असायचा. हे सुंदर चित्र आपल्याला समोर दिसत आहे, जे हे आदरणीय ऋषी हे काहीतरी सांगतायत ज्ञान आणि समोर शिष्य बसलेला असायचा. मग ते दोघच जण एका वेळेला ज्ञान ग्रहण आणि ज्ञान देणं असं कार्य चालू असायचं. काय सांगितलंय मंत्राणी? ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहनाववतु. दोघांचा उल्लेख आहे, द्विवचन आहे. आम्हा दोघांचं त्या परमशक्तीने रक्षण करावं. सहनाववतु सहनौ भुनक्तु. आम्ही दोघांनी मिळून, म्हणजे आम्हाला दोघांना
गुरुंना आणि शिष्यांना दोघांनाही सगळ्या प्रकारचे भोग भौतिक असतील, दैविक असतील, आध्यात्मिक असतील, सगळ्या प्रकारचे भोग प्राप्त भवेत. सहनौ भुनक्तो, त्यांचा भोग आम्ही घ्यावा. सह वीर्यम करवावहै, सह वीर्यम करवावहै, आम्ही दोघांनी मिळून पराक्रम गाजवावा. आजही आपण पाहतो, संशोधन आपण करत असू, रिसर्च असेल, तर गाईड आणि विद्यार्थी दोघांचं मिळून ते जॉईंट रिसर्च वर्क असतं. गुरु आणि शिष्यांचं दोघांचं मिळून संशोधन कार्य असतं. तस कोणत्याही क्षेत्रात आम्ही दोघांनी मिळून एकत्रित पराक्रम करावा. सहवीर्यम करवा भाई, तेजस विना वधीत वस्तु, आणि आम्ही जे काही ग्रहण करतो आहोत ते ज्ञान आमचं तेजस्वी व्हावं. तेजस्विना वधीतम असतो, यद अवधीतम तत् तेजस्विना भवतु, तेजस्विना वधीतम असतो. मा विद्विषावहै, आणि आम्ही कधीही एकमेकांचा द्वेष करू नये. गुरुणी शिष्यांचा, शिष्याने गुरुचा, आणि समाजातील कोणाचाही द्वेष, द्वेष भावना आमच्या मनात येऊच नये. मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. तीन वेळा शांती आहे, दोनदा का नाही, चार वेळा का नाही, पाच वेळा का नाही, एकदा का नाही, तीन वेळाच का? त्याच्या मागे सुद्धा योग्य तर्क आहे. त्रिविध तापांनी प्रत्येक व्यक्ती क्षीणत असते, आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं हे शरीर आहे, आपल्याला माहिती आहे. आणि मग हे भौतिक, तिचं शरीर सतत सातत्याने काही ना काहीतरी पीडा होत असतात, त्रास होत असतो. आणि मग वैद्य आपले विचारे आपल्याला काही ना काहीतरी औषध देत असतात, बरं करण्यासाठी धडपडत असतात. पण असं एकही औषध विश्वामध्ये नाही की जे कायम स्वरूपासाठी बरं करत. रामबाण त्याच्यासाठी शब्द प्रयोगाला. मग काही पीडा या मानसिक असतात, काही या पूर्वजन्मातून आलेल्या असतात, काही शारीरिक असतात, काही दैवी असतात. या त्रिविध तापांची शांती व्हावी म्हणून ओम शांती 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 ही अतिशय सुंदर मंत्र आहे. त्याच यजुर्वेदानी, त्याच कृष्ण यजुर्वेदानी आपल्याला शिकवलंय. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव, हे सगळं काय? त्यामुळे नीतीचं शिक्षण आपण जीवनामध्ये, रोजच्या जीवनात, व्यवहारात कसं वागावं, त्याचा आदर्श प्रभू श्री रामचंद्र यांनी रामायणात आपल्याला घालून दिला आहे. हे प्रत्यक्ष जीवन आहे आणि आता जगाने ते मान्य केलं आहे की हे सत्य आहे. केवळ साहित्यिक रंजन हे उरलेलं नाही, आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा, आनंदाचा विषय आहे. त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या दिव्य अशा रामरक्षा स्तोत्रामध्ये सुद्धा आत्ताच्या सध्याच्या कोरोना संकट प्रसंगामध्ये जे सगळं संकट आपल्या संपूर्ण विश्वावरती कोसळलेलं आहे, त्यात श्री राम भक्तांना अभिवचन दिलं आहे. बुध कौशिक ऋषी त्याचे रचयिते आहेत आणि ते बुध कौशिक ऋषी सांगतात. बुध कौशिक ऋषी म्हणजे कोण? तर ज्यांचा बुध कौशिक ऋषी या जन्मानंतर पुढचा जन्म म्हणजे साक्षात स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचा पूर्वीचा जन्म म्हणजे बुध कौशिक ऋषी. आणि ज्यांनी स्वतः रामरक्षेमध्ये असं म्हटलं आहे की यथा दृष्टे स्वप्ने, जसं स्वप्नामध्ये पाहिलं यथा दृष्ट्वा स्वप्ने, रामरक्षामिवांभरा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिका. म्हणजे जसं स्वप्नामध्ये मला देवाधिदेव महादेवांनी सांगितलं, जसं मी पाहिलं तसं सकाळी उठून मी लिहून ठेवलं. आता ही स्वप्नावस्था म्हणजे आपले तुमच्या माझ्या स्वप्नासारखी अवस्था नाही आहे. तर हे मंत्रद्रष्टे ऋषी आहेत,
की ज्यांना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये साधना काळामध्ये प्रत्यक्ष अनेक प्रसंग दिसतात, अनेक मंत्र दिसतात, अशा ऋषींना मंत्र द्रष्टे ऋषी म्हणतात आणि म्हणून आपले वेद अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो की कुठल्या पुरुषाने किंवा स्त्रीने ते लिहिलेले नाहीत, ते अपौरुषेय आहेत की प्रत्यक्ष ते मंत्र द्रष्ट्या ऋषींना दिसलेत. काय मंत्र आहे तो रामरक्षेतला? पाताल भूतल व्योम चारिण सद्मचारिण न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम राम नामभिः. आजच्या काळात अत्यंत संयुक्तिक आत्ताच्या परिस्थितीला मार्गदर्शन करणारा असा हा मंत्र आहे. पाताल भूतल व्योम म्हणजे पाताळ, पाताल भूतल पृथ्वी आणि व्योम म्हणजे आकाश. या तिन्ही लोकांमध्ये चारिण छद्मचारिण फिरणारे आणि छद्मचारिण छद्म वेश धारण करून की जे तुम्हा आम्हाला डोळ्यांनी दिसू शकत नाहीत इतके सूक्ष्म असे जीवाणू विषाणू बॅक्टेरिया व्हायरसेस काही असू द्यात, द्रष्टुम अपि न शकता असे सगळे जीवाणू विषाणू प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपापात्र साधकांना पाहूही शकत नाहीत असं तेज निर्माण होत प्रभू श्री रामचंद्रांच्या साधनेने. वेदांमध्ये अनेक उल्लेख आहेत. मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशती मध्ये सुद्धा महामारीसाठी मंत्र सांगितलेला आहे. आपले डॉक्टर प्रसाद जी मूळचे सोलापूर जिल्ह्यातले आहेत, बार्शी तालुक्याचे. थोडा खासगीतला मुद्दाम परिचय सांगतो, मला प्रसंग वेगळा सांगायचा आहे. प्रसाद सर ज्या बार्शी शहरातले राहणारे आहेत मूळचे, त्या बार्शी शहरापासून जवळच एक 5 किलोमीटरवर कासारवाडी नावाचं एक गाव आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मी संघ प्रचाराच्या कार्यानिमित्तानं फिरत असायचो. या कासारवाडीच्या नाना काळेंच्या वैदिक ज्ञान विज्ञान आश्रमामध्ये मी जाऊन पोहोचलो. परिचय झाला आणि हे महर्षी आजचे खरंच महर्षी, दुर्दैवानी काही काळापूर्वीच त्यांचं दुःख निधन झालं, परंतु उच्च विद्या विभूषित आजच्या काळातील सुद्धा, म्हणजे ते BSc होते. त्यांच्या तारुण्यामध्ये हे नाना काळे त्या वेदविज्ञान आश्रमाचे जे प्रमुख आचार्य, ते विज्ञानात पारंगत होते, त्यांनी वेदाध्ययन केलं होतं आणि त्यांनी पर्जन्य याग केला. मुख्य सांगण्याचा मुद्दा हा आहे की पर्जन्य यागाने त्यांना सिद्ध करून द्यायचं होतं की पर्जन्य याग केल्याने इतक्या इतक्या प्रमाणामध्ये वृष्टी होते, ते वातावरण असो किंवा नसो. आणि मी साक्षी आहे त्या विषयाचा. अनेक देशांमधून, अगदी जर्मन जपान अशा आधुनिक देशातून सुद्धा वैज्ञानिक तो याग पाहण्यासाठी आले होते आणि तो याग संपूर्ण झाल्यानंतर पूर्णाहुतीच्या वेळेस ऐन मे महिन्यामध्ये धोधो पाऊस पडला, याचे अनेक लोक साक्षी आहेत. त्याच्यानंतर आपल्या देशातल्या 6 मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि आपापल्या राज्यामध्ये त्या त्या वेळेला त्यांनी असे मोठमोठे पर्जन्य याग केले आणि वृष्टीचं प्रमाण वाढलं, निश्चित वाढलं. संस्कृत ज्ञान आहे, आजच्याही काळात उपयुक्त आहे. आणि त्यावेळेला हे जे सगळे शास्त्रज्ञ आलेले होते ते केवळ फक्त जादूचे प्रयोग पाहायला आले नव्हते, आणि स्वतः नानाजींनी सुद्धा तिथे, ते स्वतः वेदविज्ञान आश्रम जर त्या आश्रमाला नाव देतात तर त्यांनी सुद्धा तिथे अनेक भौतिक पॅरामीटर्स बसवलेले होते की जे वाऱ्याचा वेग, पावसासाठी पर्जन्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या तपासण्याचे साधनं, आधुनिक साधनं तिथे लावलेली होती. आणि आधी पर्जन्याची कोणतीही शक्यता नसताना, हवामान खात्याचा अंदाज तसं काहीही सांगत नसताना सुद्धा पर्जन्य याग पूर्ण झाल्यानंतर पूर्णाहुती होताना धोधो पाऊस पडला. त्रिकालावधीत सत्य आहे. आमच्या वेद विज्ञानाने जे सांगितलेलं आहे ते आजच्याही काळामध्ये सत्य होत. कमीत कमी 10,000 वर्षांपूर्वीच हे ज्ञान आहे.
संस्कृत भाषेचं स्वरूप समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल, संस्कृत भाषेच्या स्वरूपाकडे मी जातो. कशी आहे संस्कृत भाषा आज जर आपण तिच्याकडे ढोबळमानाने पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की मुख्य संस्कृतचे दोन भाग आहेत, एक आहे वैदिक संस्कृत आणि एक आहे लौकिक संस्कृत. वैदिक संस्कृतामध्ये काय काय येतं? चारिवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि या चार वेद वेदांचं योग्य अध्ययन करायचं असेल तर सहा वेदांगांचा आधी अभ्यास करावा लागतो, शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, व्याकरण, ज्योतिष. या सहा वेदांगांचं अध्ययन उत्तमरित्या केलं तर मग या वेदांमधले गूढ अर्थ आपल्याला प्राप्त होतात. मी गूढ अर्थ शब्द मुद्दाम उच्चारतोय. प्रत्येक मंदिरामध्ये ज्या वेळेला त्या मंदिरातील पुरुष देवतेचा अभिषेक केला जातो त्यावेळेला ऋग्वेदातील पुरुष सूक्तातील मंत्र म्हटले जातात. काय आहे हे पुरुष सूक्त? नथिंग बट द टेक्नॉलॉजी. मी विज्ञानाचा पण मनुष्य आहे, केवळ संस्कृत साहित्याचा रसिक नाही, त्यामुळे आता त्या अंगाने मी तुम्हाला सांगतो. काय सांगतं पुरुष सूक्त? 10.90 क्रमांकाचं सूक्त आहे ऋग्वेदातील. सहस्त्र शीर्षा पुरुष, सहस्त्राक्षा, सहस्त्रपाद, ज्यांची काही घरची वैदिक परंपरा असेल त्यांना हे पाठही असेल. या पहिल्याच मंत्राचा अर्थ होतो की तो विराट पुरुष कसा आहे. सहस्त्र शीर्ष हा पुरुष, हा कि जो विराट पुरुष, ज्या विराट पुरुषाचं दर्शन अर्जुनाने भगवंताचं दर्शन घेताना केलं होतं ऐन रणभूमीवरती. सगळेजण ग्लानीच्या अवस्थेमध्ये होते आणि केवळ भगवंत आपल्या विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला देत आहेत. आणि त्यांनी जे पाहिलं अकराळ विक्राळ भयंकर रूप कसं होतं, सहस्त्र शीर्षः, त्या पुरुषाला म्हणजे त्या भगवंताला हजारो शीर्ष आहेत. सहस्त्र शीर्षः पुरुषः, सहस्त्राक्षात सहस्त्रपाद, त्यांना हजारो डोळे आहेत, हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत. आणि असा हा विराट पुरुष संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापूनही दशांगुळ उरला आहे. वामन अवतारामध्ये सुद्धा आपण पाहिलं, पुराणात केवळ या कथा आलेल्या नाहीत. आणि ज्या वेळेला आत्ताच्या वैज्ञानिकांनी याच्यावरती संशोधन केलं, संस्कृतचाही आणि विज्ञानाचा अभ्यास असणाऱ्या लोकांनी त्याच्यावरती संशोधन करायला सुरुवात केलं आणि युरेका युरेका म्हणत सांगावं असं त्यांच्या लक्षात आलं की हा पहिला मंत्र सांगतो काय, नथिंग बट द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. प्रयोगशाळेमध्ये आपण शिकलोय 8वी 9वी 10वीला भौतिक शास्त्रामध्ये प्रयोगशाळेमध्ये विद्युत घट अभ्यासला असेल सगळ्यांनी, तो कसा निर्माण केला जातो, ते सर्किट कसं असत, एनोड कॅथोड एकमेकामध्ये जुळणी केलेली. आणि मग दुसरे संस्कृत शब्दांचे जे दुसरे अर्थ होतात, एक अर्थ हा सांगितला मी तुम्हाला की अर्जुनाला जे विराट रूपाचं दर्शन झालं ते की हजारो डुबकी आहेत, हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत. आणि असा प्रचंड दिव्य तेजस्वी सहस्त्र सूर्यांप्रमाणे तेजस्वी असा हा विराट पुरुष आहे आणि तो सगळ्या ब्रह्मांडाला व्यापतो आहे आणि तरीही त्याचं शरीर 10 बोट उरलेलंच आहे. हा सरळ अर्थ, भावार्थ आणि वैज्ञानिक अर्थ पाहिला तर वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ होतो की आपण प्रयोगशाळेमध्ये जे विद्युत निर्मिती करतो याच्यातून अशा पद्धतीने जोडणी केली तर दिवा लागतो. सुरेशजी सोनींचं एक पुस्तक आहे, तुम्ही नेटवर सर्च पण करू शकता, भारत में विज्ञान की वैभवशाली परंपरा. याच्यामध्ये तुम्हाला असे अनेक शोध प्रत्येक क्षेत्रातले पाहायला मिळतील. संस्कृत विज्ञानम माझी एक लेखमाला आहे, नंतर मी तुम्हाला कधीतरी ती शेअर पण करील की विज्ञानातून संस्कृत कसं आहे, संस्कृत मध्येच विज्ञान कसं आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे. अगदी घरातलं तुमचं पाकशास्त्र असू द्या, इथपासून तर विमानशास्त्रापर्यंत भारद्वाज ऋषी होऊन गेले. भारद्वाज ऋषींनी एक संहिता लिहिली आहे, भारद्वाज संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि त्या भारद्वाज संहिता ग्रंथामध्ये काय दिलंय भारद्वाज ऋषींनी, दुसरं तिसरं काही नाही
तर विमानांचे अनेक डिझाईन्स दिले आहेत. त्यात भारद्वाज ऋषी सांगतात की पायलटनी कुठला पोशाख धारण करावा, कोणतं अन्न घ्यावं, इतका बारीक विचार केला आहे. काही विमान वरती गेल्यानंतर कशामध्येही येऊ नये, म्हणजे रडार यंत्रणेमध्ये सुद्धा ते पाहिले जाऊ नयेत, अशा पद्धतीची व्यवस्था त्या काळामध्ये होती. कमीत कमी 2500 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे. आणि मग काय घेऊन बसलात तुम्ही 1905 साली राईट बंधन विमानाचा शोध लावला. बाकी साहित्यामध्ये रामायणामध्ये आदि महाकाव्य आहे, त्याच्यात पुष्पक विमानाचा उल्लेख तर आपण पाहतोच. कुबेराचं विमान होतं ते पुष्पक, रावणाने पळवून आणलं होतं त्याच्याकडनं हिसकावून ते पुष्पक विमान, तिथे विमानाचा उल्लेख आहे. अनेक जण संत तुकारामांच्या चरित्राचा उल्लेख करतात, त्याच्यामध्ये सुद्धा सांगतात की तुकाराम महाराजांना घेण्यासाठी विमान आलं होतं वैकुंठात घेऊन जाण्याकरता. वेगवेगळे लौकिक अर्थ त्याला लावता येतील, परंतु संस्कृतातील विज्ञान कसं आहे हे, जसं भारद्वाज संहितेचं मी उदाहरण सांगितलं, चरक सुश्रुत वाग्भट यांच्याबद्दल मी काय बोलावं आपण सगळेजण जाणता. ब्लडलेस ऑपरेशन असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, अनेक वेगवेगळे अपॅरेटस डिझाईन करणं असेल, हे या महर्षींनी करून ठेवलं आहे. संस्कृत ही भाषा सुभाषितातून पद्यातून फार सुंदर रसाळपणे वर्णन केली जाते. एक सुंदर सुभाषित आहे की पृथिव्याम त्रीणि रत्नानि जलमन्नम सुभाषितम. पृथ्वीवरती फक्त तीनच रत्न आहेत, काय काय? जल, अन्न आणि सुभाषित. का बरं? कारण जल आणि अन्न हे शरीराचं पोषण करतात आणि मनाचं बुद्धीचं पोषण केलं जातं ते सुभाषितांच्या माध्यमातून. आपला मानसिक विकास, आध्यात्मिक विकास झाल्याशिवाय आपली पर्सनॅलिटी ही प्रसन्नतेने झळकत नाही. आणि त्याच सुभाषितामध्ये मग खाली दुसऱ्या पदामध्ये सुभाषितकार म्हणतो की मूढही पाषाणखंडेषु रत्न संज्ञां विधीयते. मूर्ख लोक फक्त वेगवेगळ्या चमचमणाऱ्या खड्यांना हिरे, माणिक, मोती, पाचू असं म्हणतात, त्याला रत्न संज्ञा देतात. परंतु खरे रत्न विश्वामध्ये तीनच आहेत पृथ्वीवरती, पृथिव्याम त्रीणी रत्नानी, काय काय? जलम, अन्नम, सुभाषितम. मग हे सुभाषित आम्ही शिकली पाहिजेत की नाही, आम्ही समजून घेतली पाहिजेत की नाही? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या व्याख्यानांमध्ये बघा किती संस्कृत उद्बोधनांचा विचार वापर करतात, विचार करतात, त्यावरती विमर्श करतात, चर्चा करतात. अगदी वेदांमध्ये आपल्या सृष्टीच इको फ्रेंडली अशा बिंदूला धरून किती मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आहे. अथर्ववेदामध्ये पृथ्वी सूक्त आहे, पृथ्वी सूक्तातला मंत्र आहे, माता भूमिही पुत्रोहम पृथिव्या. ही संपूर्ण भूमी आमची माता आहे, ही पृथ्वी ही वसुंधरा आमची माता आहे आणि ही माता आहे, आम्ही तिचे पुत्र आहोत आणि आपल्या मातेला त्रास होईल असं कोणताही पुत्र वा कधीच कुठलाही सुज्ञ व्यक्ती कधीच वागत नाही, असं आचरण कधीच करत नाही. बालक जसा जसा जाणता व्हायला लागतो आणि कधीतरी ज्या वेळेला तो आत्मावलोकन करतो, तर अनेक विद्वानांनी असे ऐकले आहेत, पाहिले आहेत की ज्यांना आपल्या बालपणातील आठवणी या आठवल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येतात. कसं मी लहानपणी माझ्या मातेला त्रास दिला, किती माझी मोठी चूक झाली, त्यांचं हृदगती व्यक्त करतात. अजाणता होतो तरी पण माझ्या मातेला मी किती त्रास दिला. आणि मग अशा मातेला, अशा मातेची आपण ज्या वेळेला सेवा करतो, तर अशा मातेची आपण सेवा करत असताना कधी कोणीतरी कुठला व्यक्ती तुम्ही पाहिलाय का की जो पत्रकारांना बोलवतो, आपले माता पित्यांची सेवा करताना फोटो काढतो आणि त्याची जाहिरात करतो? कधीच नाही, कारण आपली ही संस्कृतीच नाही. वसुधैव कुटुंबकम सांगणारी आमची संस्कृती आहे. अयम निजहा परोवेती
गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। हे माझ, हे तुझ, हे परक्याच, असं वागणं कोणाचं असतं? लघुचेतसाम, जे छोट्या बुद्धीचे लोक आहेत ते लोक असा विचार करतात, उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम। परंतु जे उदार चरित्राचे लोक आहेत, विशाल हृदय आहेत त्यांचं, ते संपूर्ण वसुंधरेला आपली माता म्हणतात, तेच आपलं कुटुंब आहे, संपूर्ण पृथ्वी हे माझं कुटुंब आहे असं ते मानतात। आणि अत्यंत विनयाने मला सांगावंच वाटतं की माझ्या समोर बसलेले हे सगळे छात्र असतील, आचार्य असतील, वैद्य असतील, तुम्ही सगळेजण अशाच धर्माचे पाईक आहात। तुमचा पहिला धर्म आहे तुम्ही वैद्य आहात, आणि मग तुम्ही वैद्य आहात तर समोर आलेला रुग्ण कोण आहे, कसा आहे, याचा काहीही विचार न करता तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करता की याला याच्या पिढेपासून मुक्त करणं, त्याला अधिकाधिक सुख आनंद प्राप्त होईल याच्यासाठी झगडणं। हे ज्ञान आमच्या मुख्य वेदांनी, त्यांच्या उपवेदांनी, आयुर्वेद असेल, धनुर्वेद असेल, गांधर्व वेद असेल, यांनी दिलेलं आहे। ते आजच्याही काळात तेवढंच सफकल आहे। सामवेदाचा उपवेद आहे गांधर्व वेद। आजच्याही काळामध्ये जगातले सगळे प्रगत राष्ट्र सांगतात की भारतीय संगीत हे अतिशय उत्तम आहे। ते किती उत्तम आहे की जे भारतीय शास्त्रीय संगीत जर गोठ्यामध्ये लावलं तर जी गोमाता आमच्या गोपाल कृष्णाला प्रिय आहे ती गोमाता प्रसन्न होते, तिचं मन प्रसन्न होतं आणि ती अधिक दूध देते, आपल्याला सगळ्यांना ती संपन्न करते। या पृथ्वीला सुद्धा गो शब्द वापरलाय संस्कृत मध्ये। म्हणून मग संस्कृतम कडे आपण जाऊया। संस्कृतम, अनेक संस्करण होत होत अधिकाधिक रोज शुद्ध होणारी अत्यंत वैभवशाली अशी ती भाषा आहे। हा वैदिक संस्कृतचा भाग मी तुम्हाला सांगतोय की वैदिक संस्कृत मध्ये चार वेद आणि सहा वेदांग, त्यातील हे ज्ञान ढोबळ स्वरूपामध्ये त्याचा परिचय मी तुम्हाला देतोय। हे वैदिक ज्ञान आहे। याच्यानंतर वेदाचे पुन्हा चार भाग होतात, चार प्रकारचे वेद नाही, एका वेदाचे पुन्हा चार चार भाग होतात, मंत्र संहिता, आरण्यक, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद। उपनिषदांनंतर मग दार्शनिक ग्रंथ आपले भारतातले संस्कृतचे, भारतीय तत्वज्ञान, भारतीय दर्शनशास्त्र, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन, सहा आस्तिक दर्शन आहेत, तीन नास्तिक दर्शन आहेत, हे सगळं ज्ञान संस्कृत मध्ये आहे। हा झाला सगळा वैदिक संस्कृतचा भाग। आपला आयुर्वेद सुद्धा वैदिक संस्कृत मध्ये येतो। आणि संस्कृत जर जाणून घ्यायचं असेल, आयुर्वेद उत्तम आपल्याला आत्मसात करायचं असेल तर आपल्याला संस्कृत कळायला पाहिजे। संस्कृत मुळापासून आपण नीट समजून घेतली पाहिजे, ती शिकली पाहिजे। मला आनंद वाटेल तुम्हाला सांगायला, प्रसादजींनी परिचयामध्ये बघायशी सांगितलं, आपल्याकडे वय वर्ष 16 पासून 70 पर्यंत विविध वयोगटातील आणि संपूर्ण भारतातीलच नाही तर अगदी कॅलिफोर्निया पासूनचे विद्यार्थी आहेत। आता हे छान ऑनलाईन माध्यम सुरू झालेलं आहे। अमेरिकेतल्या 2 विद्यार्थिनी आपल्या महाविद्यालयात प्रविष्ट आहेत आणि त्या आत्ता संस्कृतचं ज्ञान घेत आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तिथे मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत, परंतु संस्कृत शिकावं असं वाटलं आणि संस्कृत मध्ये प्रवेश घेतला। अनेक वकील आहेत, सीए आहेत, सीएस आहेत, डॉक्टर आहेत, डॉक्टर मंजुषा पुरंदरे नाशिक मधल्या मोठ्या डॉक्टर आहेत, डॉक्टर सोनाली कुलकर्णी, डॉक्टर बेंडाळे, या सगळ्या आपल्या आत्ता विद्यार्थिनी आहेत, संस्कृत शिकण्यासाठी आल्या आहेत। कोरोनाच्या संकट काळामध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा काहीतरी सेवा उपक्रम घरी बसल्या बसल्या आपण केला पाहिजे असा विचार करून आम्ही एक सेवा उपक्रम सुरू केला संस्कृत शिकवण्यासाठी, संस्कृतची रुची वाढावी म्हणून। व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून अनेक ग्रुप तयार झाले। तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2000 पेक्षा अधिक ग्रुप तयार झाले। शेवटी मला टेन्शन आलं की इतक्या सगळ्या लोकांनी जर प्रश्न वेगवेगळे विचारले तर त्यांना उत्तर द्यायला मला वेळ पुरणार नाही, म्हणून शेवटी पुढचे ग्रुप तयार करणं थांबवलं।
संस्कृत शिकण्याची गोडी। तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनामनात हृदयात संस्कृत शिकण्याची इच्छा असते आणि म्हणून मी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोलून खास परवानगी काढली की केवळ फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच शिकण्याची नियमित वर्ग करण्याची संधी नको, भारतातल्या सगळ्यांना संस्कृत शिकावंसं वाटतं, बाहेरच्या प्रदेशातल्या लोकांनाही शिकावंसं वाटतं, तर तेव्हा तुम्ही आम्हाला विशेष परवानगी द्या। बाकी अन्य सगळ्या शैक्षणिक पात्रता आम्ही सिद्ध करू, परंतु वयोगटाकडे तुम्ही पाहू नका। आणि आदरणीय कुलगुरूंनी ते मान्य केलं आणि मग आता आपल्याकडे MA संस्कृतला, BA संस्कृतला, डिप्लोमाला, अगदी प्राथमिक स्पोकन संस्कृतला, अशा सगळ्या अभ्यासक्रमांना, भगवद्गीतेला, विविध वयोगटातले 16 ते 70 वयोगटातील लोक आहेत, संस्कृत शिकतायत, संस्कृत समजून घेतायत, संस्कृतचा आनंद घेतायत। विद्यार्थ्याचं लक्षण आहे संस्कृतनी सांगितलेलं, काय कसा असला पाहिजे विद्यार्थी? काक चेष्टा बको ध्यानम, श्वान निद्रा तथैव च, अल्पाहारी गृहत्यागी। विद्यार्थी पंचलक्षणम, विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगितली आपल्या धर्मग्रंथांनी। विद्यार्थी कसा असला पाहिजे बघा, पहिलं लक्षण सांगितलं, तुम्ही स्वतःशी चेक करा आपण असे आहोत का आणि असं व्हायला पाहिजे। मसूतर काक चेष्टा, कावळ्यासारखं चतुर, बको ध्यानम, बघण्यासारखी एकाग्रता पाहिजे। बघा त्याला मासा पकडायचा असतो पाण्यात, तासन तास एखाद्या तपस्व्याप्रमाणे तो साधना करणारा एखादा तपस्वी असावा, तसा एकाग्रतेने एक पाय वरती करून आणि चोच अशी वरती धरून शांतपणे उभा असतो। बको ध्यानम, बघण्यासारखं ध्यान, एकाग्रता आपल्याला साधायला हवी। बको ध्यानम, काक चेष्टा बको ध्यानम, श्वान निद्रा तिसरा मुद्दा आहे, श्वान निद्रा। कुत्रा कसा झोपतो? एक सेकंदात तो लगेच काही त्याला कुठे जाणवलं संवेदना अनपेक्षित की लगेच तो तत्काळ जागा होतो झोपलेला जरी असला तरी। अशा पद्धतीने विद्यार्थी हा कायम सजग पाहिजे, ज्ञान पिपासू पाहिजे, ज्ञान ग्रहण करण्याची त्याची कायम तयारी असायला हवी। काक चेष्टा बको ध्यानम, श्वान निद्रा तथैव च, ही 3 लक्षणं झाली। चौथं लक्षण आहे अल्पाहारी, अल्प आहार घेणं, कारण खूप पोटभर तुम्ही भोजन केलं, अभ्यासाची वाजले 12, अल्पाहारी। आणि गृहत्यागी, घराचा त्याग करावा लागणारच उत्तम शिक्षण घ्यायचं असेल तर, कारण शेवटी ऑनलाईन शिक्षणाला पण काही मर्यादा आहेतच ना, काही शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर विदेशात जावं लागेल, घराचा त्याग करायचा। प्रत्येक विद्यार्थ्याचं हे भाग्य कुठे की त्याच्याच शहरामध्ये, त्याच्याच गावामध्ये मेडिकल कॉलेज आहे, हवं ते शिक्षण सगळं उपलब्ध आहे असं नाही आहे। म्हणून मग अल्पाहारी, गृहत्यागी, विद्यार्थी पंचलक्षणम। संस्कृतने हे सांगितलंय की विद्यार्थ्यांनी ही 5 लक्षणं स्वतःमध्ये आणली पाहिजे, तोच खरा विद्यार्थी। याच्यात कुठे वयाचा उल्लेख आहे का? नाही। आणि आपलं शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काहीतरी शिकणं सुरू असत आणि असायलाच हवं, कारण आता मला काही शिकायचं नाही, आता मी काही शिकू शकत नाही अशी भावना आली की आपलं जीवन संपलं हे समजून घ्यावं। स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हेच म्हटलंय। स्वामीजींचं स्मरण झालंय तर स्वामीजींचा त्यांच्या जीवनातला शेवटचा दिवसाचा प्रसंग सांगतो। स्वामीजींनी काही दिवस आधीच पंचांगामध्ये, कॅलेंडरमध्ये कोणत्या तिथीला हे जीवनकार्य संपायचं याच्यावरती गोल करून ठेवलेला होता। तो दिवस उजाडला, खूप कमी वयात स्वामीजींनी आपलं जीवनकार्य पूर्ण केलं होतं आणि आज ते इहलोकातून परलोकाकडे जाणार होते। अत्यंत प्रसन्न होते, सगळ्यांशी हसून गप्पा मारत होते, सगळ्यांना काय हवं नको ते विचारत होते। स्वतः त्यांनी त्या दिवशी स्वयंपाकघरात जाऊन भजे केले, आपल्या सगळ्या गुरुबंधूंना, शिष्यांना स्वतः आग्रह करून करून त्यांनी भोजन परिवेषण केलं। नंतर त्यांनी संस्कृतचीच तासिका सुद्धा घेतली,
संस्कृत व्याकरण शिकवलं माहिती आहे की आता काही वेळानंतर आपल्याला कार्य संपवायचं आहे, पण तरीही शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत स्वामी विवेकानंद संस्कृत शिकवलं. सिद्धांत कौमुदीतील त्यांनी धडे दिले आपल्या शिष्यांना आणि मग शांतपणे सायंकाळी त्यांनी डोळे मिटले. लौकिक संस्कृत शिक्षणाकडे आपण जाऊयात. जसं वैदिक संस्कृत आहे तसं लौकिक संस्कृत आहे की जे आजपासून 2000 वर्ष पाठीमागे जे जे वेगवेगळे संस्कृत वाङ्मयातील रचना निर्माण झाल्या, कालिदास असतील, भास असतील, भर्तृहरी असतील, वेगवेगळ्या विषयात काव्य, महाकाव्य, नाटक, जी काही साहित्य वाङ्मय, अभिजात वाङ्मय निर्माण झालं ते सगळं लौकिक संस्कृत आहे. साहित्याचा भाग लिटरेचर म्हणजे वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत. आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक संस्कृत अध्ययनामध्ये व्याकरण कॉमन आहे. व्याकरणाचं ज्ञान असल्याशिवाय तुम्ही त्या त्या क्षेत्रातील संस्कृत ग्रंथ उलगडून घेऊ शकत नाही. अनेक व्याख्यान मी एकेका विषयातील संस्कृत ज्ञानाबद्दल देऊ शकतो, परंतु इथे वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून मग आता आयुर्वेद विद्यार्थी किंवा मेडिकल क्षेत्रातले जे मंडळी आहेत, लोक आहेत, हे संस्कृत शिकण्यासाठी येतात, दरवर्षी येतात, गोल्ड मेडलिस्ट झाले आहेत आपल्याकडचे. डॉक्टर मंजुषा पुरंदर यांचं मी नाव घेतलं मग अशी, सुवर्णपदक विजेत्या झाल्यात, आपल्या विद्यार्थी आहेत, MD आहेत आणि डिप्लोमा संस्कृत मध्ये कालिदास विद्यापीठात सुवर्णपदक प्राप्त केलं. संस्कृत शिकायला आल्या, अ आ ई पासून मी वर्णमालेपासून शिकवायला सुरुवात करतो. आधीच सांगून देतो की मी तुमच्यापेक्षा वयाने कितीही लहान असेल पण समोर शिक्षक आहेत, जे सांगतायत ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने तुम्ही जर अनुसरण केलं तर संस्कृत विद्या निश्चित तुम्हाला प्राप्त होईल. आणि करतात विद्यार्थी, आनंदाने संस्कृत शिकतात. सर अत्यंत लहान आहेत, खूप तरुण आहेत आपल्यापेक्षा, याचा काही विचार न करता मी जरी रागावलो तरी सहज ग्रहण करतात आणि संस्कृतचा अभ्यास करत आज उत्तम संस्कृत मध्ये संभाषण करतात. हे शक्य आहे. सरांनी मला विनंती केली होती की आमच्या सगळ्या आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसमोर सर तुम्ही संस्कृतच्या आजच्या उपयुक्तते बाबतीत थोडं बोला. त्यांनी संधी दिली, ही त्यांचा खरोखर ऋणी आहे. मग या सगळ्या आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी पण एखादा अभ्यासक्रम तयार करावा अशी एक मागणी येत होती आणि म्हणून मग एक प्रगत व्याकरण वर्ग सुरू करावा असा माझा मानस आहे. वेगवेगळे विद्यापीठी अभ्यासक्रम तर आहेतच, BA संस्कृत आहे, MA संस्कृत आहे, श्रीमद भगवत गीता आहे, डिप्लोमा संस्कृत आहे, हे सगळे कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे अभ्यासक्रम तर आपल्याकडे आहेतच. तुम्ही तिथे राहूनही करू शकता ऑनलाईन, परीक्षेपुरती नाशिकला यावं लागेल. परंतु तुम्हाला पूरक व्हावं, तुम्हाला तुमचे आयुर्वेदाचे ग्रंथ समजून घेता यावेत. आयुर्वेदाची वोकॅबलरी तर तुमच्याकडेच आहे, परंतु ते समजून घ्यायचे असतील तर संस्कृत भाषेची सगळी कौशल्य शिकली पाहिजे, त्यातलं मूळ व्याकरण शिकलं पाहिजे. मग तसा एक समग्र अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे तयार. आठवड्यातून 2 दिवस आपण त्याचं अध्ययन करू शकतो, तुमच्या आणि माझ्या सोयीचे असे आपण 2 दिवस निवडूयात आणि असं या ऑनलाईन माध्यमातून तुम्ही छान संस्कृत वर्णमालेपासून, म्हणजे तुमच्यापैकी कोणी कॉन्व्हेंटचे जरी असतील, कॉन्व्हेंट बॅकग्राऊंडचे असतील, संस्कृत पूर्वी 9 ते 12 वीपर्यंत असं असलं तरी हरकत नाही, 12 वीपर्यंत उत्तम कंठस्थ केलेलं आहे असंही त्यांनाही हरकत नाही. कारण गंमत अशी असते की बऱ्याच वेळेला समोरून पाहिला तर अर्थ एक वेगळा निघतो श्लोकाचा, सूत्राचा, परंतु कारक सूत्रांचं ज्ञान नसेल, व्याकरणाचं कबुधावी, कविधावी, समास, विभक्ती या सगळ्याचं योग्य ज्ञान नसेल तर आपण योग्य अर्थ लावू शकत नाही आणि मग भाष्य ग्रंथांवर आपल्याला सगळ्यांना अवलंबून राहावं लागतं.
वापरले पाहिजेतच, भाष्यग्रंथ नक्की वापरावे, वापरूच नाही असं नाही. आणि व्यासंग वाढवला पाहिजे, सातत्याने आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे. कुठल्याही एका अभ्यासक्रमाने, जगातला असा कुठलाच अभ्यासक्रम नाही, कुठल्याच विषयाचा नाही की तो एक अभ्यासक्रम केला आणि तुम्ही त्या विषयात मास्टर झाले, असं कधीच होत नाही. आपल्याला आपला व्यासंग वाढवावा लागतो, हे तुम्हाला सगळे तुमचे आचार्य सांगतील. मग काय काय मी या अभ्यासक्रमामध्ये घेतलं आहे, तर अगदी वर्णमालेपासून सुरुवात केली आहे. वर्णमाला आहे सूक्ष्मतम घटम घटक भाषेचा, वर्ण आहे, त्यानंतर अक्षर आहे, त्यानंतर शब्द आहे. वर्ण आणि अक्षर वेगळे आहेत. मग शब्दामध्ये परत प्रकार आहेत, स्वरांत आहेत, व्यंजनांत आहेत, पूर्ण धातू विचार वेगळा आहे, मग विभक्ती विचार पूर्ण वेगळा आहे, त्याच्यामध्ये परस्मै पद आहे, आत्मनेपद आहे, अनेक प्रत्यय आहेत, धातू साधित आहेत, अव्यय आहेत, अनेक गोष्टी आहेत, कारक विचार आहेत. आणि संभाषणाच्या जोडीने, आता या अमेरिकेतल्या ज्या आपल्या दोन विद्यार्थिनी तिकडून संस्कृत शिकतायत, त्यांना इतका आनंद होतोय, सर तुम्ही फक्त तिकडून ऑडिओ पाठवतात आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे प्रत्यक्ष तुमच्या समोर बसून शिकतो आहोत. इथे आम्ही आमच्या मुलांना सुद्धा, छोट्या बालकांना, 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, त्यांना सुद्धा हे संस्कृत बोलायला शिकवतोय आणि ते सहज आत्मसात करतात. लहान मुलं फार पटपट शिकतात संस्कृत बोलायला. तेव्हा तुम्हालाही सगळ्यांना उत्तम संस्कृत मध्ये बोलता येईल. एका वर्षात तुम्ही उत्तम अस्खलित संस्कृतपणे बोलू शकाल या आपल्या संस्कृत समग्र व्याकरणाच्या अभ्यासक्रमाने. शुल्क सुद्धा तसं अगदीच कमी ठेवलेलं आहे, केवळ 15,000 रुपये शुल्क आहे वर्षभराचं. प्रत्येक विभक्ती, प्रत्येक कारकावरती 100-100 पेक्षा अधिक वाक्यांचा सराव मी करून घेतो. त्या बाबतीत मी अत्यंत कठोर शिक्षक आहे. सगळ्यांकडनं तेवढा अभ्यास झालाच पाहिजे हा माझा आग्रह असतो. सक्ती करू शकत नाही, पण आग्रह असतो की करा. एक प्रथमा विभक्ती शिकवली तर मी तुमच्याकडनं 100-200 वाक्य त्याचे करून घेतो. आणि काही काळानंतर तुम्हाला स्वप्न सुद्धा संस्कृत मध्ये पडली पाहिजेत. इतकं संस्कृतमय आपल्याला होता येईल का? इतकं आयुर्वेदमय आपल्याला होता येईल का? मग आपोआप स्वप्नामध्ये तुम्हाला आइन्स्टाईनला जसं बेन्झिनचं सूत्र दिसलं स्वप्नात, तस तुम्हाला आयुर्वेदातील चरकांची, सुश्रुतांची, वाग्भटांची सूत्र उलगडायला लागतील. संस्कृत मुळापासून एकदा पुन्हा शिकायला सुरुवात करूयात. तुम्हा सगळ्यांना मी निमंत्रण देतो. आचार्य असतील त्यांनी पडिया, त्यांचंही स्वागत आहे. त्यांनी मला त्यांची पद्धती शिकवावी, मी शिकण्यासाठी कायम तयार आहे. त्यामुळे मी सहनाववतु सहन हुनक्तु हा जो मंत्र म्हटला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंच आहे, आमच्या दोघांचंही अध्ययन आचार्य शिकवतात, पण ते पण त्यांचं अध्ययनच आहे. रोज काही ना काहीतरी नवीन भाव प्रकट होतात. प्रत्येक बॅचला मी नव्याने वेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. संस्कृतची विशेषता आहे, नित्य नूतन भाषा आहे. संस्कृतम पठ आधुनिको भव, संस्कृत शिका आणि आधुनिक व्हा. तेव्हा तुम्हा सगळ्यांना संस्कृत शिकण्यासाठी निमंत्रण देऊन मी इथे आजच्या माझ्या वाणीला विराम देतो. प्रसादजींचं, आयुर्वेद व्यासपीठाचं, तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि मी आभार मानून इथे माझ्या वाणीला विराम देताना एकदा पुनश्च नमस्कार करतो. नमामि सर्वेभ्यो, धन्यवाद. धन्यवाद अतुलजी, खूपच उद्बोधक वाक्यामध्ये तुम्ही आम्हाला संस्कृतची उपयुक्तता आजच्या काळामध्ये समजावून सांगितली. खरंच जो तुम्ही तुमच्या प्रयत्नातून आयुर्वेदीय स्नातकांसाठी उपयुक्त असणारा जो आयुर्वेदीय कोर्स आहे, तो संस्कृत अभ्यासाचा जो कोर्स आहे, तो जो डिझाईन केलेला आहे, ते आमच्या आयुर्वेदिक स्नातक त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतील आणि त्यातून आयुर्वेदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी आणखीन जास्त उद्युक्त होतील असा मला विश्वास वाटतो. फक्त या संदर्भात हा कोर्स आपल्याला कधीपासून सुरू करता येईल किंवा काय आहे संदर्भात थोडं सांगू शकाल किंवा कसं? हो, अगदी आपण 8 दिवसातच हा अभ्यास सुरू करू शकतो. लवकरात लवकर सगळ्यांनी एनरोल करावं, नामांकन करावं, लगेचच आपण करू शकतो. यासाठीची लिंक देखील मी तुम्हाला पाठवेन.
चालेल चालेल. मी सर्व उपस्थितांना, वैद्य वर्गांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की अतुलजी जी लिंक आपल्याला मला पाठवतील ती मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. त्या अनुषंगाने पुन्हा अतुलजींच्या मार्गदर्शनाखाली आपण लवकरच एक या आठवड्यामध्ये एक तारीख निश्चित करू. सर्वांना विनंती आहे, आग्रहाची, कळकळीची आणि सक्तीची पण, की या कोर्सला त्यांनी सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावं, की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृत भाषा अध्ययनाचा जो विषय आहे तो पोहोचवता येईल, जी आपली सगळ्यात महत्वाची निकड आहे. त्यामुळे पदवीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सर्वांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी या कोर्सला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावं, जेणेकरून सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला लवकरात लवकर ह्याचे जे वर्ग आहेत ते वर्ग सुरू करता येतील. मी आयुर्वेद अध्ययन वर्ग नांदेड तर्फे पुन्हा एकदा प्राध्यापक अतुलजी तरटे यांचं सरांचं खरंच मनापूर्वक अभिनंदन करतो की अत्यंत शॉर्ट नोटीसवर सरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्यासाठी जवळपास एक तासभर त्यांनी संस्कृत भाषेची उपयुक्तता या विषयावर प्रबोधन केलं. सर, या पुढच्या काळामध्ये आम्ही, मी स्वतः, आमचे पदवीचे विद्यार्थी आणि पदव्युत्तर विद्यार्थी, आपण जो कोर्स डिझाईन केलेला आहे त्या कोर्सच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात राहूच. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये हा आपला संस्कृत अध्ययनाचा जो प्रवास चालू असणार आहे, त्या संस्कृत अध्ययनाच्या प्रवासामध्ये तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, तुम्ही आमचे नावाडी आहात. त्यामुळे या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी पण मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो. आणि अतुलजी, तुम्ही आम्हाला परत पुन्हा पासून परत आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आयुर्वेद अध्ययन वर्ग नांदेड तर्फे तुमचेही आभार मानतो आणि उपस्थित सर्व वैद्य वर्गांचे आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांचे सर्वांचे सुद्धा आभार मानतो. मी सर जे आपल्याला सूचना देतील या कोर्स संदर्भात त्या मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम ग्रुपवर पोस्ट करतो. सर्वांनी त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवावा की आपला जो आयुर्वेदीय स्नातकांसाठीचा कोर्स सुरू होत आहे त्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावी. धन्यवाद अतुलजी आणि धन्यवाद सर्व वैद्य वर्ग आणि उपस्थित विद्यार्थी. धन्यवाद. नमस्कार तरटे सर. आवाज येतोय का? नमस्कार, मी वैद्य मंजिरी पर्णेटकर बोलते आहे. मला एक, मी इथे अध्यापिका आहे मुंबईला एका कॉलेजमध्ये बी ए आयुर्वेदाचीच. मला असं विचारायचं होतं, आपण कालिदास युनिव्हर्सिटीलाच आहात ना सर? कालिदास युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आपलं नाशिकमध्ये कॉलेज आहे श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र नावाने. अच्छा, म्हणजे मला हे विचारायचं होतं की डिस्टंट, हा येतोय सर, डिस्टंट लर्निंग मध्ये आपण एम ए संस्कृत वगैरे करू शकतो का? आता या वर्षी तर आपण एक सुविधा अशी निर्माण केली आहे की कोरोनाच्या निमित्ताने अटेंडन्स वगैरे या सगळ्या तांत्रिक गोष्टी थोड्याशा शिथिल केल्या आहेत विद्यापीठाने, आणि ऑनलाईन तुम्ही लेक्चर्स घ्यायला हरकत नाही असं म्हटलंय. तर मग तुम्ही एनरोल कुठूनही केलं तर परीक्षेला फक्त तुम्हाला नाशिकला यावं लागेल. आत्ताही तुम्ही एम ए संस्कृत करू शकता. अच्छा, ठीक आहे. म्हणजे मला आता तुम्ही जो डिझाईन केलेला कोर्स आहे तो तर मला कोर्स करायचाच आहे, पण एम ए संस्कृत पण करण्याची इच्छा आहे, तर कुठे साईट वर वगैरे जाऊन एनरोल करावं लागेल का? मी प्रसादजींकडे, म्हणजे सरांकडे माझा नंबर वगैरे आहेच, तुम्ही कृपया माझा नंबर त्यांच्याकडनं घेतला तर आपण संपर्क साधूया. चालेल चालेल, तुमचा व्हॉट्सअप नंबर घेते आणि आपण सवड मिळेल तसं बोलून मग पुढचं मला तुम्ही गाईड करा. हो, किंवा श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र नावाचं फेसबुक वर पेज पण आहे, किंवा सर मी फेसबुक नाही वापरत. नाही काही प्रॉब्लेम. चालेल चालेल, ठीक आहे, ठीक. धन्यवाद. मी प्रसाद सरांकडनं घेते तुमचा नंबर. हो, डॉक्टर मंजिरी मॅडम, ठीक आहे, स्वागत आहे. नमस्कार नमस्कार, धन्यवाद धन्यवाद, नमो नमः, धन्यवाद. हा मंजिरी मॅडम, एक मिनिट. हा मला वैयक्तिक तुम्हाला विचारावं असं वाटतं, आता व्याख्यान तुम्ही ऐकलं का पूर्ण? हो ऐकलं. तुमची प्रतिक्रिया मला ऐकायला आवडेल, काय वाटलं ऐकून? नाही, खर तर म्हणजे खूपच अवेकनिंग, म्हणजे तसं मला मुळात संस्कृत बद्दल फार स्पष्ट सांगायचं तर जेव्हा शाळेत होती तेव्हा
म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की शाळांमध्ये ज्या पद्धतीचा संस्कृत कोर्स डिझाईन केलेला आहे, म्हणजे मी साध्या स्टेट बोर्डच्या संघाच्या शाळेमध्ये लहानाची मोठी झाली आणि ज्या पद्धतीने शाळांमधला संस्कृतचा कोर्स हा सिलेबस जो डिझाईन केला आहे तो असा डिझाईन केलेला आहे की लहान मुलांच्या मनात संस्कृतची भीती लहानपणापासून निर्माण केली जाते. अच्छा तो कोर्स म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे आणि तशी भीती मला पण होती, म्हणजे मी स्वानुभवावरून हे बोलते, तशी भीती मला पण होती. आयुर्वेदाला आल्यानंतर संस्कृत शिकत गेली आणि हळूहळू ग्रंथ वाचन झालं, MD ला अभ्यास केला आणि मग आता कुठेतरी मी लेक्चरर आहे आरे पोद्दार मेडिकल कॉलेजला. तर आता अच्छा मी संस्कृत संभाषणाचे काही क्लासेस केले आणि मला आता हे लक्षात आलं आहे की संस्कृत केलं तर आपल्याला खूप छान, म्हणजे ग्रंथोक्त तर फॅमिली बॅकग्राऊंड मुळे श्लोक वगैरे आपण वाचत असतो पण जर त्याचा अर्थ उलगडला तर खूप छान कळतं. आणि हे कळल्यानंतर, हॅलो आवाज येतो आहे माझा? हॅलो हो आवाज बोला, येतो आहे का सर? येतोय आवाज, हॅलो येतोय आवाज येतो आहे का? हो येतोय आवाज, आवाज येतोय येतोय? आवाज येतोय का सर? सर आवाज येतोय? हो, मला आवाज येतोय, तुम्हाला येत नाहीये का? हॅलो, सर मला नमस्कार तुमचा आवाज नाही येत आहे. नमस्कार, सर हा आवाज येतोय? एक हो मिनिट आवाज येतोय. काहीतरी इंटरनेट, हाँ एक मिनिट, माझ्याकडनं पुन्हा रिकनेक्ट होत आहे, काहीतरी माझ्याकडनंच नेट इश्यू झाला, एकच सेकंड रिकनेक्ट होत आहे. हा मॅडम, कनेक्ट होत आहेत, तोपर्यंत आणखी कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलता येईल, बोलू शकता. सर आवाज येतो आहे माझा? हो येतोय. हाँ सर, बस तेच, त्यामुळे मी आता अध्ययन म्हणजे मला असं म्हणजे प्रामुख्याने जाणवलं की शाळांमध्ये वगैरे जसं अगदी लहानपणापासून आपण अवी अब कड असं शिकवतो तसं शाळांमध्ये जर सिलेबस मध्ये संस्कृत ठेवण्यात आलं तर कदाचित हा संस्कृत विषय जेवढा गहन आणि कठीण झाला आहे तेवढा कधी झालाच नसता, बरोबर म्हणजे आहे. मुळात. आणि हे असं प्रकर्षाने मला खूप जाणवलं आणि तुमचं व्याख्यान म्हणायचं झालं तर व्याख्यान खरंच खूप अवेकनिंग होतं आणि खूप छान होतं आणि बऱ्याच नवीन गोष्टी त्यात कळल्या आणि तुमचा अभ्यास खूप डिटेल असल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या कधीच ऐकल्या नव्हत्या त्याही कळल्या. तर खूप सुंदर व्याख्यान झालं तुमचं, खूप आय ओपनर होतं. आणखी कोणी बोलू इच्छिता? हॅलो हॅलो, हा बोला. हा सर, मी 4th year ची UG स्टुडंट बोलत आहे, BMS ची. सर तुम्ही म्हणलात ना की संहिता वाचन वगैरे आपण करताना म्हणजे ट्रान्सलेटेड जे फॉर्मचे ग्रंथ असतात तेच वापरतो म्हणून आपल्याला व्यवस्थित कळत नाही, पण सर माझा नाही, व्यवस्थित कळत नाही असं मी म्हणालो नाही. त्या भाष्यकाराचा जो भाव असतो त्या भावानेच आपण शिकत असतो, त्यात आपलाही काही वेगळा भाव येऊ शकतो किंवा प्रत्यक्ष मूळ भाव काय असेल त्या ग्रंथकाराचा हे कळण्यासाठी मूळ भाषा आपल्याला कळली तर अधिक उत्तम. हा सर, म्हणजे मला तेच म्हणायचे की जेव्हा आपण म्हणजे ते फक्त जे ते ट्रान्सलेशन फॉर्म मध्ये करून देतात फक्त तेच आपण म्हणजे पाठांतरासारखं करतो, पण माझी म्हणजे आता आपण अभ्यास करताना जे आपल्याला वाटतं की मलाही याच्यावर काहीतरी म्हणजे व्यवस्थित व्यक्त करता आलं पाहिजे किंवा माझे पण विचार या श्लोकाबद्दल व्यवस्थित बोलता आले पाहिजे, तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? म्हणजे श्लोक पण व्यवस्थित पाठांतर करू शकत नाहीत ना मुलं आयुर्वेदाचे, की ते जे आहे श्लोक श्लोक कसा पाठांतर पाठ करणं हा करतात एक भाग आहे. त्याची. हा नाही, मुळात काय हो होतं की बऱ्याच वेळा अधिकाधिक रटन केलं जातं. केवळ हाँ रटन हाँ करून पाठ करण्यापेक्षा तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट नवीन ज्यावेळेस शिकता
ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात, तर तिचा अर्थ समजून घेऊन समजून उमजून ती शिकलात त्यालाच आत्मसात करणं म्हणतात. तर आत्मसात केला तर तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता पडत नाही. हा सर, पण पाठ करण्याची आवश्यकता पडत नाही, परंतु म्हणजे आता जे बीएमएस च एक वर्षामध्ये आपल्याला ते संस्कृत करायचं असतं फर्स्ट इयरला, तर त्यामध्ये तेवढं व्यवस्थित ते शिकवण्यात येत नाही पद्धतीमध्ये, किंवा मुलांनी सिरियस न घेतल्यामुळे किंवा भीती असल्यामुळे म्हणा, तर त्यासाठी बेसिक आपण म्हणजे हा तर संस्कृत स्व अच्छा सर, पण पुस्तकं कोणती वापरायला पाहिजे सर आम्ही मुलांनी, की स्वतःच्या लेवलला संस्कृत नीट वाचून नीट आत्मसात करून रोज त्याचा अभ्यास करून स्वतः अफोर्ड करू शकेल, त्याची विभक्ती वगैरे विग्रह चांगला करू शकेल संधीचा, आणि श्लोक आम्ही स्वतः म्हणजे पाठ करायची गरज पडणार नाही जेणेकरून आत्मसात करू शकतील, तर मला म्हणजे संदर्भ सांगा सर. तेच सांगितलं की जर आपल्याला भाषेची सगळी कौशल्य आत्मसात झाली, संधी असेल, समास असेल, वेगवेगळे प्रत्यय असतील, विभक्ती असतील, कारक असतील, या सगळ्या गोष्टींचा चांगला अभ्यास करणं याच्यासाठी कुठलं तरी एक पुस्तक परिपूर्ण नसतं. म्हणून मग निदान या सगळ्या बिंदूंचा मी आपल्या व्याकरण प्रगत व्याकरण वर्गामध्ये आता समावेश केलेला आहे. आणि माझी शिकवण्याची एक वेगळी पद्धती आहे, डॉक्टर प्रसाद सरांना माहिती आहे, ते त्यांनी माझी व्याख्यान ऐकली आहेत, अभ्यास शिकवण पाहिलं आहे. तर मी अत्यंत सोपं करून शिकवत असतो की वर्गातच मुलांचा नेमका अभ्यास होऊन जातो, आणि त्यामुळे मग तुमची रुची वाढते. रुची वाढली की तुम्ही श्लोक पाठांतर करायला घेतलं की जे आधी तुम्हाला समजा एक श्लोक पाठ करायला एक 15 मिनिटं लागत असतील, तर आता तुमची 10 मिनिटात होईल, 7 मिनिटात होईल, 6 मिनिटात होईल, अशी गती वाढत जाते. आपला व्यासंग वाढतो, आणि व्यासंग वाढायचा असेल तर आपल्याला व्याकरणाचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही आता हा व्याकरण वर्ग करायला सुरुवात करा, हळूहळू तुमच्याच लक्षात येईल की आपण आपला सराव वाढत चालला आहे, आपला अभ्यास वाढतो आहे, आणि अनुषंगिक अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचता येतात. हा हा ठीक आहे. म्हणजे सर तुम्ही तो कोर्स जो घेणार आहात त्यामध्ये तुम्ही म्हणजे नंतर तुमचा नोट्स वगैरे पण देऊन नंतर मग ग्रंथ पण सांगणार का? बरोबर, मी अधिकाधिक नोट्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. हा, सोप्या पद्धतीचा आणि आयुर्वेदाशी संबंधित अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मी तुम्हाला संस्कृत भाषेची कौशल्य सगळी शिकवेल की जी तुम्हाला त्याच्यामध्ये आयुर्वेदाचे वेगवेगळे, कारण आयुर्वेदाचा माझा तर अभ्यास नाही, मी आयुर्वेदाचा डॉक्टर नाही आहे, संस्कृतचा अभ्यासक आहे, तर मी संस्कृत भाषेची कौशल्य शिकवेल तुम्हाला. पण आयुर्वेदाची वोकॅबलरी आणि त्याचा अर्थ लावणं, ते अर्थ कसे लावायचे असतात, ते कसे उलगडून घ्यायचे असतात, याची कौशल्य मी सगळी शिकवीन. परंतु व्यासंग वाढवला पाहिजे आपला, तर तो व्यासंग हळूहळू अभ्यासाने वाढतो. जसजसा तुमचा अभ्यास वाढत जाईल तसतसं तुमच्या लक्षात येईल की आता माझा आत्मविश्वास वाढला. बरोबर आहे सर, कारण कसं आहे फर्स्ट इयरचे आम्ही जे विद्यार्थी असतो ते फर्स्ट इयरला अभ्यास करतो संस्कृतचा, आणि मग नंतर फक्त डायरेक्ट ग्रंथाचं वाचन करतो, परंतु व्याकरण मग विसरत जातं, म्हणजे नेहमी नेहमी वाचनात येत नाही किंवा त्याचं डिटेल अभ्यास कोणी करत नाही, तेवढा पुरता सिलेबस पुरता करतो, आणि मग त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात नंतर. कारण बेसिक आहे, म्हणूनच मी विद्यार्थ्यांचं लक्षण सांगताना सुद्धा मला तेच सांगितलं की आपण केवळ परीक्षार्थी होऊन जातो, परीक्षेला काय काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे तेवढाच विचार करतो, आणि मग त्यामुळे मग त्याच्या बेसवर तुम्ही ग्रंथ नाही ना वाचू शकत. व्यासंग वाढल्याशिवाय ग्रंथ वाचन करायला जमत नाही. म्हणजे अगदी संस्कृतच्या क्षेत्रात पण तेच आहे. अनेक विद्यार्थी काय करतात, जे परीक्षेला आहेत फक्त त्याचाच अभ्यास करतात, एमए होऊन जातात, आणि मग ज्यावेळेला आता नोकरी शोधण्याची वेळ आली तर मग त्यावेळेला त्यांना प्रश्न पडायला लागतो की अरे मला तर संस्कृत बोलताच येत नाही आणि मी एमए संस्कृत झालोय, मग त्यावेळेस त्यांची जाग येते. असं म्हणून विद्यार्थी भाव, परीक्षार्थी आपोआप होऊनच जातो, आपण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की परीक्षार्थी असतोच, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड न करता मनापासून अधिकाधिक अध्ययन करणं ठीक आहे. पुढे आणखी कोणी बोलणार आहे? नमस्कार, अजून कोणाला काही विचारायचं आहे? हा सर, हा सर, काय नाही तशा काही शंका आल्या असतील तर आपण ग्रुपवर हे करू. तुम्ही फक्त मला सर ग्रुप थ्रू तुमची लिंक किंवा या संदर्भातल्या कोर्सची माहिती सर पाठवतील आणि मग मी सगळ्यांची शेअर करेन.
थांबूयात मग आपण सगळे. अतुलजी पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही ही संधी दिली मनापासून. धन्यवाद. इतर सर्व जे आता या व्याख्यानासाठी उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी हे जे आपण लेक्चर आहे ते रेकॉर्ड करून युट्यूबवर अपलोड करत आहोत, तर लवकरच हे लेक्चर युट्यूबवर सुद्धा उपलब्ध होईल. धन्यवाद.